मराठा आरक्षणाबाबत आता शरद पवार यांनी मराठा समाजाचं नेतृत्व करत त्यांना मार्गदर्शन करावं असं आवाहन सकल मराठा समाजानं आज केलेलं आहे. सकल मराठा समाजातर्फे नाशिकमध्ये आज पत्रकार परिषद झाली. तसंच शरद पवार यांनी जर आमच्या आरक्षणासाठी पुढाकार घेऊन प्रश्न सोडवला तर आम्ही सर्व मराठा समाज आपल्या सोबत राहू, नाहीतर राज्यभर लाक्षणिक उपोषण करू आणि पहिलं उपोषण हे पवारांच्या घरापासून असेल असा इशारा देखील देण्यात आलेला आहे. राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना घेऊन आंतरवली सराटी या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबत जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन सकारात्मक भूमिका जरांगे पाटलांच्या आंदोलनासंदर्भात दाखवून हे आंदोलन स्थगित करावं ही विनंती करण्यासाठी आजची नाशिक ही सकल मराठा समाजाचे पत्रकार परिषद आयोजित केली होती. जर हे नेते त्या ठिकाणी गेले नाही तर पहिलं आंदोलन शरद पवार साहेबांच्या घरापासून या सर्व राजकीय प्रमुख नेत्यांच्या घरासमोर केले जातील. राज्यातील सर्व खासदार आमदारांनी त्या ठिकाणी एकत्रित जाऊन मराठा योद्धा जरांगे पाटलांना आपल्या लेटरपॅडवर त्या ठिकाणी हमी द्यावी, त्यांचं आंदोलन स्थगित करण्यासाठी प्रयत्न करावेत. 48 आमदार खासदार आणि आमदार यांना जर मतदारसंघात सुखरूप फिरायचं असेल तर त्यांनी तात्काळ एकत्रितरित्या आंतरवली सराटी जाऊन या ठिकाणी आंदोलन थांबवण्यासाठी प्रयत्न करावा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.